सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने विविध कंपन्यात कार्यरत नोकरदार कर्मचारी, सूर्यदत्तमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालक, निवृत्त नागरिक, गृहिणी, पोलीस, पत्रकार, निवृत्त सैनिक व कोरोना पीडित स्वयंसेवी संस्थेत राहणारे व अनाथ विद्यार्थी, स्टार्टअप, व्यावसायिक क्षेत्रात कार्यरत व्यक्तींना पदविका पदवी व पदव्युत्तर पदवी अशा उच्च शिक्षणासाठी लाईफ लाँग लर्निंग उपक्रमाअंतर्गत 75 लाखाची शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे, अशी माहिती सूर्यदत्ताचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर संजय बी चोरडिया यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सूर्यदत्तच्या उपाध्यक्षा व सचिव सुषमा चोरडिया, सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा, कार्यकारी विकास अधिकारी सिद्धांत चोरडिया, संचालक प्राध्यापक अक्षित कुशल, प्राध्यापक प्रशांत पितालिया, सल्लागार डॉक्टर शैलेश कुलकर्णी आदी उपस्थित होते. डॉक्टर संजय बी चोरडिया, फाउंडर प्रेसिडेंट सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशन, सूर्यदत्ता बुक ऑफ इन्स्टिट्यूट्स. दरवर्षी आपण 100 एम्प्लॉईज करता ॲज अ पार्ट ऑफ कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून किंवा एज्यू सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून आपण एम्प्लॉईजना एज्युकेशन स्पॉन्सर करतो. गेल्या 11 वर्षात 1200 अधिक विद्यार्थ्यांना आम्ही आतापर्यंत एज्युकेशन दिलेलं आहे. इट्स अ फॉर्मल प्रोफेशनल एज्युकेशन, जे व्यक्ती नोकरी करताना शिकू शकतात आणि त्यांचं त्या त्या सेक्टरमध्ये त्या त्या डोमेनमध्ये पुढे त्यांचं प्रमोशन होऊ शकतं, बेटर प्रॉस्पेक्ट्स मिळू शकतात. यावर्षी 30 योजना आहेत, पण नवीन एज्युकेशन पॉलिसी जी आलेली आहे ते मल्टीडिसिप्लिनरी इंटिग्रेटेड एज्युकेशन, इंटरडिसिप्लिनरी एज्युकेशन देण्याकरता सर्वांना प्रवृत्त करतं. ही एक चांगली गोष्ट आहे, कारण एवढे एवढे नवीन स्किलसेट्स आता यायला लागलेले आहेत की त्याचं नॉलेज प्रत्येकाला असणं आवश्यक आहे. ज्यांनी हायर एज्युकेशन केलेलं आहे त्यांना देखील आवश्यक आहे, जे आता रेग्युलर बॅचलर्स डिग्री करत आहेत त्यांना आवश्यक आहे, आणि प्रोफेशनल्स, वर्किंग प्रोफेशनल्स, हाऊस वाईफ्स, बिझनेसमॅन यांना देखील ते आवश्यक आहे. इन शॉर्ट, एज्युकेशन फॉर ऑल इज अ म्हणजे आजच्या काळाची गरज आहे. ती गरज लक्षात घेऊन मग ती फक्त एम्प्लॉईज करता आम्ही ही ह्यावर्षी मुवमेंट रिस्ट्रिक्ट न ठेवता आम्ही सर्वांकरता, म्हणजे इवन ब्ल्यू कॉलर एम्प्लॉईज असेल की ज्याला काही अपस्किलिंग करायचं आहे फ्रॉम एक्स टू वाय लेवल, त्याच्या क्षेत्रामध्ये बऱ्याचशा संस्थांमध्ये जागा बरीचशी अव्हेलेबल असते. शाळा कॉलेज सुरू व्हायच्या आधी किंवा शाळा कॉलेज संपल्यानंतर पर्टिक्युलरली ग्राउंड फ्लोअर त्या सर्व फॅसिलिटीज असतात, त्याचं ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस करणं हे आपलं कर्तव्य आहे. भारताला जर आत्मनिर्भर करायचं असेल, भारताला जर ट्रेंड मॅनपॉवर सर्व विश्व जगाभरामध्ये पोचवायचे असेल, कारण भारत हा सर्वात यूथ देश आहे आणि यांना भरपूर ऑपॉर्च्युनिटीज येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या दशकामध्ये, काही दशकं सर्व देशांमध्ये, ॲडव्हान्स कंट्रीज असतील, जपान असेल, युरोप असेल, USA असेल, ऑस्ट्रेलिया असेल, सर्व देशांना आज ट्रेंड स्किल्ड मॅनपॉवरची गरज आहे. म्हणून आहे त्या माणसाला अपस्किलिंग करणं, ज्याच्याकडे ते स्किल नाही आहेत ते प्रोव्हाइड करणं, नवीन जे काही टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट होतं ते AR VR रिलेटेड असेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स रिलेटेड असेल, ब्लॉकचेन रिलेटेड असतील किंवा आणखी काही तुमच्या क्षेत्राशी निगडीत असतील, त्याचं अध्यायावत नॉलेजचं शॉर्ट ड्युरेशन मॉड्यूल्स प्रत्येक व्यक्तीने आज घ्यायची गरज आहे. आणि बरेचसे एक्सपर्ट्स ते देण्याकरता तयार आहेत. बऱ्याचशा संस्थांमध्ये इन हाऊस फॅकल्टी एक्सपर्ट्स अवेलेबल आहेत. त्या जनरली अकॅडमिक्स आवर्सनंतर किंवा अकॅडमिक सेशन्स पूर्ण झाल्यानंतर ड्युरिंग एक्झाम वेकेशन्स, पोस्ट एक्झाम बऱ्यापैकी फ्री असतात, तर त्यांच्यामार्फत आणि तज्ज्ञांच्या मार्फत संस्थांमध्ये त्यांना बोलून ज्या लोकांना शिकायचं आहे असे कोर्सेस त्यांना देऊन मुलांना किंवा एम्प्लॉईजना किंवा प्रोफेशनल्सना किंवा हाऊसवाईफना सक्षम करण्याकरता ही योजना आहे. आणि मला असं वाटतं ही आजच्या काळाची गरज आहे आणि हे प्रत्येक संस्थेने, प्रत्येक ऑर्गनायझेशननी त्यांच्या त्यांच्या कॅपॅसिटीनुसार, त्यांच्याकडे जे काही स्किलसेट्स अवेलेबल असतात त्यानुसार देण्याची गरज आहे. फॉर एक्झाम्पल, आपल्याकडे इंटिरियर डिझाईन आहे, फॅशन डिझायनिंग आहे, ॲनिमेशन आहे, सायबर सिक्युरिटी आहे, नंतर कम्प्युटर सायन्सचे कोर्सेस आहेत, फार्मा आहे, लॉ आहे, तर ह्या देखील कोर्सेसचं बेसिक नॉलेज प्रत्येक विद्यार्थ्याला असलं पाहिजे. म्हणून मी एक सिंगल क्रेडिट 15 तासाचा कोर्स प्रत्येक डिसिप्लिनच्या मुलांना, त्याचे डिसिप्लिन सोडून इतर डिसिप्लिनचे कोर्सेस देणार आहोत, जेणेकरून त्याला मल्टीडिसिप्लिनरी नॉलेज असेल. आणि हे जे क्रेडिट मुलांना त्यांच्या रेग्युलर मार्कशीटमध्ये ऑफिशियली न्यू एज्युकेशन पॉलिसीप्रमाणे ते क्रेडिट होणार आहे. सो इट विल नॉट बी ओनली हॉबी क्लास, इट विल बी पार्ट ऑफ इज अकॅडमिक्स ओनली. म्हणजे पिरॅमिड एक स्ट्रॉंग करणं, बॉटम ऑफ द पिरॅमिड आपण म्हणतो, तर मुलांना सर्व क्षेत्राचं नॉलेज असणं गरजेचं आहे. बेसिक नॉलेज तरी किमान असलं पाहिजे आणि त्याला ज्या क्षेत्रामध्ये कार्य करायचं आहे का, त्याचा तो कोर्स करतो 3 वर्षाचा किंवा 2 वर्षाचा ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, त्याप्रमाणे आपण हे कोर्सेस आमच्या मुलांना देखील देणार आहोत.
ज्या संस्थेमध्ये असे कोर्सेस चालतात बीबीए किंवा इतर कोर्स किंवा एमबीए आणि त्यांच्याकडे हे कोर्सेस चालत नसतील तर आता अकॅडमिक क्रेडिट बँक नावाचा एक प्रकार सुरू झाला आहे तर ते विद्यार्थी आमच्याकडे तो कोर्स करू शकतील आणि तेवढे त्याचे क्रेडिट जमा होऊ शकतात. हे मी अकॅडमिक्सचं बोललं पण आजची जी आपली ही कॉन्फरन्स आहे दॅट इज टोटली स्पॉन्सरिंग 100 एम्प्लॉईज अँड मेनी अदर प्रोफेशनल्स फॉर शॉर्ट ड्युरेशन कोर्सेस अकॉर्डिंग टू देअर अवेलेबिलिटी. आणि आता एक पत्रकार बंधूंनी डिजिटल मीडियाचा कोर्सबद्दल बोलले तर मी त्यांना रिक्वेस्ट करू इच्छितो 2574 सदाशिव पेट ते आमचे डॉक्टर शैलेश कुलकर्णी अवेलेबल असतात. ते मीडिया क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत. त्यांनी स्वतः काम केलेलं आहे चॅनलमध्ये वगैरे पत्रकार देखील होते ते आणि डिजिटल मीडियाचा शॉर्ट ड्युरेशन कोर्स आम्ही करणार आहोत. आपण सर्वांना आम्ही रिक्वेस्ट करतो की आपण एक बैठक जर घेतली एकत्र खास आणि प्रत्येकाचे जर त्याच्यामध्ये विचार घेतले की तुम्हाला नेमकी गरज काय डिजिटल मीडिया म्हणजे तुम्हाला त्यातलं कुठलं मॉडेल आवश्यक आहे आपण सिलेबस तयार जर केला आणि तो कस्टमाइज सिलेबस कन्सिडरिंग द नीड ऑफ ऑल द जर्नलिस्ट मेल वेदर न्यूजपेपर जर्नलिस्ट टी व्ही जर्नलिस्ट ब्रॉडकास्ट जर्नलिस्ट यूट्यूबर यांनी सर्वांनी जर कंटेंट दिले मग त्याचा आपण एक पूर्ण एक 20 तासाचा 40 तासाचा एक लेसन प्लॅन करू शकतो. मी त्यातला पॉईंट नंबर 9 तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे तुम्ही तो अटेंड नाही केला तरी चालू शकतो बाकीचे 8 करू शकता नंतरचे 8 करू शकता म्हणजे मला जे माहिती ते शिकण्यापेक्षा पण आपण सर्वांची गरज लक्षात घेऊन करणार आहे. त्यातल्या त्यात जे यंग पत्रकार आहेत ज्यांना वर्ष 2 वर्ष झालं त्यांना सक्षम करणं मला असं वाटतं जास्त गरजेचं आहे आणि त्यामध्ये तुम्ही देखील रोल प्ले करू शकता एखाद्या विषयामध्ये तुमची मास्टरी असेल तर सर्वांगीण सूचना घेऊन जर तुम्ही सरांबरोबर एक स्पेशली मीटिंग जर घेतली तुम्ही सांगाल तिथे सांगाल त्या वेळेला सरांना फक्त सकाळी म्हणून असतो 11:30 त्यानंतर 11 ते 6 तुम्ही वेळ ठरवा आपण कोर्स करिक्युलम डिझाईन करू आणि मी तर म्हणतो की ह्या महिन्याचाच या आठवड्यातच करा किंवा पालखीनंतर लगेच करा कारण आपण बोलतो आणि काही कारणामुळे आपल्याकरता जे आम्हाला करायचं आहे आणि आमच्याकडे जे स्किलसेट्स अवेलेबल आहे ते आम्हाला फक्त ट्रान्सफर करायचे तुमच्याकडे पण त्याला सूचना घेऊन जर केलं तर जास्त मिनिंगफुल होईल आणि तुम्ही कुणीतरी लेट घ्या त्याच्यामध्ये आणि सरांबरोबर कोऑर्डिनेट करा त्यांचा नंबर तुम्हाला आता ते देतील. लोकेशन मी सांगितलं एस पी कॉलेजची बॅक साईड टाके क्लासच्या समोर आपला कॅम्पस आहे ह्या पत्रकार बंधन करता आणि ह्या जो मी मेसेज आता तुम्हाला दिलेला आहे तो इंडस्ट्रीच्या लोकांना तुम्ही कळवा वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन्सला कळवा तुमच्या स्वतःच्या ऑर्गनायझेशन्सला कळवा तुमच्या बातमीच्या माध्यमातून तुमच्या जिथे जिथे ब्रँचेस आहेत पर्टिक्युलरली 2-3 सिटीमध्ये अशा टाईपच्या नॉलेजची गरज फार आहे आणि जे पुण्यामध्ये राहतात आहे त्यांच्याकरता आमचं कॅम्पस 24 तास अवेलेबल आहे आणि प्रचंड फॅसिलिटीज आहेत त्यानंतर तुम्ही त्यांचा जास्तीत जास्त अवेअरनेस द्यावा आणि ज्या मुलांना एनरोलमेंट करायची आहे त्याच्या वेबसाईटवरती म्हणजे प्रशांत सर त्यांचा नंबर दिलेला आहे फॉर्म भरायचा आहे प्रत्येक कोर्सची माहिती त्याची एलिजिबिलिटी काय आहे हे मी फॉर्मल एज्युकेशनचं बोलतो आणि इन्फॉर्मल शॉर्ट ड्युरेशन कोर्सेस करता कोणीही अप्लाय करू शकतो कुठल्याही कोर्स करता अप्लाय करू शकतो तुमचं रेकमेंडेशन त्याच्याकरता आवश्यक आहे कारण तो फर्स्ट प्रायोरिटी विल बी गिव्हन टू द नीडी अँड डिझर्विंग पर्सन अँड ज्याला त्याच्यामध्ये पुढे कार्य करायचं तो त्या क्षेत्रात काम करत आहे त्याला एक्स लेवलपासून X++ लेवलला घेऊन जायचं कार्य या माध्यमातून होणार आहे. तर अगेन आय रिपीट एज्युकेशन फॉर ऑल इज द मिशन ऑफ सूर्यदत्ता आणि भारत हा आत्मनिर्भर तर होणारच आहे. भारत आत्मनिर्भर होताना इतर देश देखील आत्मनिर्भर झाले तर आपली भारताची मॅनपॉवर सर्व जगामध्ये येणाऱ्या दशकांमध्ये जगभर काम करणार आहे तर त्या देशांमध्ये देखील आत्मनिर्भरता म्हणजे शांती असायला पाहिजे तर आपलं मनुष्य त्याचं सक्षमपणे काम करू शकेल अदरवाईज विविध घटना घडतात. वी शुड नॉट बिकम विक्टिम ऑफ दॅट सो लेट्स मेक इंडिया आत्मनिर्भर आणि लेट ऑल्सो मेक अदर कंट्रीज आत्मनिर्भर आणि त्याला भारतांकडून जो काही सपोर्ट दिला त्याला इंडियाचा ट्रेंड मॅनपॉवर नोईंग देअर लँग्वेजेस कल्चर आणि त्यांच्या रिक्वायरमेंट अशा पद्धतीने आपण लोकांना जर ट्रेन केलं तर निश्चितच त्या देशातील लोकांना देखील आपण आत्मनिर्भर होण्याकरता कुठल्या ना कुठल्या रूपाने मदत करू इच्छितो. तर भारत तर आत्मनिर्भर होईलच सर्व देशांना देखील आपण आत्मनिर्भरतेचा मेसेज देऊया संदेश देऊया आपल्या ट्रेन मॅनपॉवर मार्फत हा जास्तीत जास्त आज जर तिथे 10-20 लाख लोक आपल्या ज्या सर्व्हिस देत असेल तर ते करोडोमध्ये ती संख्या जावी आणि त्यांचं देखील सुरक्षित वातावरणात त्यांना काम करण्याची संधी मिळावी म्हणून सर्व देशांमध्ये सर्व विश्वामध्ये प्रत्येक देश आत्मनिर्भर व्हा आणि भारत त्याला एक निमित्त व्हा भारतापासून त्याला सुरुवात व्हावी असं माझं एक मत आहे. धन्यवाद आपण सर्वजण आलात.